हॅलो गाईज, हाऊ आर यू? कसे आहात सर्व? तर शौर्य आणि जेड या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज परत आम्ही आलो आहोत एक नवीन व्हिडिओसोबत. तर आज जाणार आहोत आम्ही वेरूळ लेणीला. रस्त्यामध्ये आहोत आम्ही. सध्या तर पडेगाव लागलेलं आहे आम्हाला. पडेगाव एक गाव लागते, पाहू शकता तुम्ही. आज काल पूर्ण औरंगाबाद ओपन झालं 100%. बघू शकता तुम्ही, सर्व दुकानं ओपन झालेत, हॉटेल दुकान वगैरे सर्व. हे बघा, चारही बाजूने पब्लिक दिसत आहे तुम्हाला. रोडनी हे बघा, इकडे का इकडे तिकडे. आज परत लॉकडाऊन चालू झाला आहे. खूप म्हणजे कमीशन खूप पुढे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता रोडला, आजूबाजूला मस्त झाड वगैरे किती मस्त वाटते, पूर्ण ग्रीन. इकडे मस्त आम्ही झाडांच्या मधनं चाललो. साईडला बघू शकता तुम्ही इकडे डोंगर. बघू शकता काल पाऊस पडल्यामुळे आज खूपच हिरवं हिरवं झालेलं आहे. पूर्ण वातावरण झालंय सगळीकडे. बघू शकता तुम्ही, हे बघा ट्रॅफिक रोडला. 2 दिवसापासून कसं सर्व बंद होतं, आता गुल्ल्या 2 दिवसापासून सर्व लोक बाहेर निघताय मस्त फिरायला. सो आम्ही पण आज प्लॅन केला बाहेर जायचा फिरायचा. त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक व्हिडिओ पण बनवा. त्याच्या माध्यमातून तुम्हाला पण एक व्हिडिओ शेअर करावा म्हणलं. आज वेरूळ लेणीला चाललो होतो. एक ब्लॉग बनवा म्हणून, वेरूळ लेणीचा ब्लॉग. वेरूळ लेणीचा ब्लॉग हो चला, भेटूया आपण आता वापस थोड्या वेळाने. हे बघा गाईज, आम्ही आता आलेलो आहोत पुढे हायवेवरती. हा सहज जाणारा जो हायवे आहे बघा, हा औरंगाबाद नाशिक हायवे आहे. आपल्याला जायचं आता आम्ही इकडे राईट साईडला जात आहोत वेरूळ लेणीकडे. बघू शकता तुम्ही रोड समोरचा. हे बघा इकडे डोंगर बघू शकता. इकडे बघा तुम्ही डोंगर बघू शकता इकडे. हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता इकडे धाबा, तेनुरी धाबा. खूप मस्त आहे तो, फोटोशूटसाठी पण चांगलं. इकडे राजस्थानी धाबा हा तेनुरी धाणी धाबा. शेळके मामा धाबा बघू शकता तुम्ही, हा पण खूप फेमस आहे औरंगाबादमध्ये. चव खूप छान आहे. इकडे बघा शेळके मामा रेस्टॉरंट मस्त आहे, औरंगाबादला फेमस आहे. पाहू शकता वेरूळ लेणी 19 किलोमीटर आहे. इथून आता वेरूळ लेणी 19 किलोमीटर आहे. आम्ही त्याच रोडने जात आहोत. बघू शकता राईट साईडला डोंगर. समोर पाहू शकता मित्रांनो, ते झाड कसे दिसतात रस्त्याच्या आजूबाजूने आलेले. जेव्हा आई बघू शकता तुम्ही इकडे नवीन बांधकाम चालू आहे. नवीन बांधकाम चालू आहे इकडे. ब्रिज बनत आहे, नवीन ब्रिज बनत आहे. समुद्र मार्गी रोड बनत आहे इकडे. पूर्ण बघा राईट साईडला ईट भट्टी सांगली. इकडे बघा ईट भट्टी साईडला. हा डोंगर पकडून चाललाय हा रोड. हा डोंगर बघा इकडे राईट साईडला. हा डोंगर बघू शकता तुम्ही, रोडचं काम चालू आहे तिकडे. बघू शकता तुम्ही समोर पुढे आता टर्न आहे. हे आम्ही आता दोन्ही तुम्हाला किल्ला आहे थोड्याच अंतरावरती पुढे. आता बघू शकता तुम्ही हा ऐतिहासिक किल्ला आहे खूप, दोन्ही तुम्हाला किल्ला. हे
मिनिटाच्या अंतरावर आता पुढे आहे दौलताबाद किल्ला, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल तसं व्हिडिओमध्ये। नेक्स्ट टाइम आम्ही प्रयत्न करू इथला व्हिडिओ बनवायचा दौलताबाद किल्ल्याचा, तो तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये। छान असे हिरवगार आहे, मस्त आता दोन तीन दिवसापासून पाऊस पडला आहे, हिरवगार मस्त खूप झालेलं आहे रे, चारी बाजूने जगातून लोक येतात पर्यटन, इथनं जगातून वेगवेगळे लोक येतात बघण्यासाठी पर्यटक। खूप प्रसिद्ध किल्ला आहे हा दौलताबाद किल्ला औरंगाबाद मध्ये, तुम्ही येऊ शकता तुम्ही पण इथे बघायला कधी नेक्स्ट टाइम आले तर। औरंगाबाद पासून 40 किलोमीटर आहे हा दौलताबाद किल्ला, हे बाजूला मार्केट आहे इकडे बघू शकता तुम्ही, आजूबाजूला मार्केट आहे, छोटेसे हॉटेल्स वगैरे ते आहेत। तुम्ही बघू शकता समोर त्याची एंट्री आहे, हे बघा आता इकडनं, हे बघा दौलताबाद किल्ला, भक्कम तटबंदी आहे इथे, खूप बघू शकता तुम्ही, कोणी येऊ नये म्हणून कडक बंदोबस्त आहे तिथे खूप एकदम, इकडनं एंट्री आहे, हे बघा हे बघा, इकडे बघू शकता तुम्ही, आता हा बघा पुढे एरवीचा रस्ता, ह्याच रोडला आहोत आम्ही, छोटासा आता घाट आहे, समोर तुम्ही बघू शकता वळण आहे, समोर अपघाती वळण आहे बघू शकता तुम्ही, टर्न समोरचा आलाय आता समोरच तो थोड्याच अंतरावर बघू शकता तुम्ही बाहेरचा नजारा, हे पात्रा फक्त बघा डोंगर इकडे, हे बघा आता ऐतिहासिक, ऐतिहासिक दरवाजा आलेला आहे पुढे, ऐतिहासिक दरवाजा पाहू शकता तुम्ही, राजा औरंगजेबच्या काळामधला, औरंगजेबच्या काळामधला ऐतिहासिक दरवाजा बघू शकता तुम्ही समोर, आणि आपण त्याच्यामधनं जात आहोत आता गाडी घेऊन आपली, इकडे राईट साईडला S2 वॉटर पार्क आहे, सध्या लॉकडाऊन मुळे बंदी आहे, अजून ओपन नाही केलं, हे बघू शकता तुम्ही, हे बघा आता हा बघा टर्न पुढे, छोटासा घाट आहे, हे बघा डोंगर बघा हिरवगार, तुम्ही डोंगर बघू शकता राईट साईडला, हे बघा हे बघा लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही दौलताबाद किल्ला, इथून पण दिसतोय खूप मस्त किल्ला आहे, हे बघा हे बघा आम्ही टर्न मारलाय आता, सर्वात अपघाती टर्न आहे हा, सर्वात अपघाती वळण आहे इथून, हा खूप सावकाश जावं लागतं इथं जाताना टू व्हीलर वगैरे नेताना, बघू शकता तुम्ही इकडे, इकडे खाली राईट मा इकडे खाली S2 वॉटर पार्क, आपण ज्या रस्त्याने जात आहोत तो रस्ता डोंगरातून कोरलेला आहे बघू शकता तुम्ही, हे बघा इकडे झाडावर पानं फुटलेले आहेत बघू शकता तुम्ही, हे बघा क्रॉस करा हे बघा पुढे इकडे, हे इकडे दृश्य बघू शकता मित्रांनो, तरी बघू शकता तेरी मेरी कहाणी मूवीची शूटिंग झालेली आहे, शूटिंग झालेली तेरी मेरी कहाणी मूवीची माहिती का, हे बघू शकता तुम्ही S2O2 पार्क खाली आहे, हे बघू शकता तुम्ही, हा पूर्ण आपण ज्या रोडने चाललो आहोत तो रोड पूर्ण असा डोंगरामध्ये कोरलेला आहे, आणि खूप असं सुंदर वातावरण आहे, तुम्ही एक वेळेस या या इथे वेरूळकडे भेट द्या तुम्ही, तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, वेरूळने
पाहिले तर काहीच नाही पाहिले. नक्कीकडे आल्यावर भेट द्या तुम्ही. आहे तर तुम्हाला विश्रांती करण्यासाठी 2 मिनिटांसाठी तुम्हाला मस्त आईस्क्रीम फ्रूट वगैरे मिळेल, भुट्टा खाण्यासाठी भेटेल तुम्हाला. आणि हे माकड पाहू शकता तुम्ही रस्त्याला, आपल्याला क्रॉस करून गेलं ते तिथं. तेरी मेरी कहाणी मूवीची शूटिंग झालेली आहे. तिथे खाली मुळे पोलीस उभा आहे, चेकिंग चालू आहे, खूप कडक बंदोबस्त आहे. बघू शकता तुम्ही समोर राईट साइडला, इथे बघा, हे बघा, इथे नाही बघू शकता तुम्ही. इकडे राईट साइडला आहे मावसाळा, बघू शकता तुम्ही इकडे राईट साइडला वरती. खूप निसर्गरम्य मस्त वातावरण आहे आज, बघू शकता तुम्ही हिरवगार सगळीकडे. पुढे राईट साइडला खुलताबाद कडे जाणार रस्ता इकडे. इथन आता आपण जात आहोत सरळ वेरूळच्या रोडनी. वातावरण आहे, बघू शकता तुम्ही हिरवीगार सगळीकडे. हे बघा इकडे राईट साइड डोंगर ग्रीन ग्रीन दिसत आहे. इकडे दिवाणी फौजदारी न्यायालय आहे, आता नवीन बनत आहे ते. हे बघा आपण आता लेणीच्या रोडला आलो आहोत, बघू शकता तुम्ही समोर बघा, समोर आता त्याच रोडला होता आम्ही मस्त. हे बघा आता डोळे अजिंठा वेरूळ लेणी इकडे पुढेच आहे बघा, आता 3 किलोमीटर आहे इथून जवळ अजिंठा लेणी जाणार रस्ता. अजिंठा लेणीकडे जाणार रस्ता आहे आणि आपल्याला जायचं वेरूळ लेणीला. हा राईट साइडला जाणार रस्ता अजिंठा लेणीचा बघू शकता तुम्ही इकडे. आणि आपण लेफ्ट साइडला जात आहोत, हे बघू शकता तुम्ही पूर्ण असं जंगली वातावरण. आता इकडेच आहे बघा, बघू शकतो मी इकडे. ह्या रोडनी रात्री जरा जाताना लक्षपूर्वक जावे, काळजी घ्यावे स्वतःची. इथनं कसं आहे रात्री वन्य प्राणी बाहेर घुमतात, इथनं वाघ वगैरे सिंह बघू शकता तुम्ही झाडी झुडपामुळे रात्री. बेकार असं वळण आहे इथनं, झाडी झाडी चारी बाजूनी बघू शकता तुम्ही. टू व्हीलर वर ते मुलं जात आहेत समोर, तिघ तिघ जात आहे बघू शकता. बघा इकडे तुम्ही चारी बाजूनी पूर्ण हिरवगार आहे. हे बघा इकडे घाट आहे खाली, आपण ज्या रस्त्याने जात आहोत तो खूप धोकादायक रस्ता आहे. सो इथून ड्रायव्हिंग करताना स्लो ड्रायव्हिंग करावी. आणि इकडे बघा तुम्ही बेकार मुळे नाही. इथे जाताना खूप सावकाश गाड्या चालवा लागतात इथनं, स्वतःचा जीव धोक्यात टाकून गाड्या चालवा लागतात इथनं. डेंजर असं वळण आहे इथलं, लोक मोकर निघतात इथनं सुशांत, आणि लोक खूप फास्ट गाड्या पळतात इथनं. हा इथं शॉर्टकट आहे,
बघू शकता तुम्ही सध्याला ते बंद आहे आता अजून ओपन नाही केलं ते आता आपण पोहोचलो आहोत बघा वेलकम टू द एलोरा वेरूळ लेणी आलेलो आहोत आपण बघू शकतो तुम्ही राईट साईडला सो आम्ही निघलो होतो एरोल्याला पण तो बंद आहे आता अजून काय ओपन झालं नाही हे पाहू शकता मित्रांनो आम्ही आलो होतो वेरूळकडे पण कोरोनामुळे ते बंद केलेलं आहे आजचा ब्लॉग आमचा पोपट झाला आमचा ब्लॉगला येऊन तरी आम्ही प्रयत्न करू लवकरात लवकर काढण्याचा व्हिडिओ मध्ये जाऊन लोकेशन ऑफ एलोरा या इथे इंट्रक्शन दिलेले आहेत याचा मॅप दिलेला आहे लोकेशन ऑफ एलोरा असे खूप भव्य दिव्य असे ऐतिहासिक असे वडाचे झाड आहेत असे खूप मोठी फांदी फुटलेली आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता आम्ही आत नाही इथे वापस निघत आहोत गाडी गाडी पाहू शकता गाडी आम्ही गाडी तिकडे लावली आम्ही आणि इकडे आलो होतो तर आमचा हा मोठा भाऊ आहे हा मोठा भाऊ आहे आमचा अक्षय भाऊ आमच्यापेक्षा मोठा आहे हा हॅलो गाईज तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही आपला आम्ही वेरूळला गेलो होतो तर वेरूळ बंद होतं कोरोनामुळे तर मग आम्ही निघलो आहोत म्हैसमाळला तर हे पाहू शकता तुम्ही आता म्हैसमाळच्या दरवाज्यामधून चाललो आहे आम्हाला एक दरवाजा लावला आहे ऐतिहासिक दरवाजा असा लागलेला आहे दरवाजा नाही हे पाहू शकता तुम्ही किल्ल्यामुळं असं खूप हिरवं गवत आलेलं आहे निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे खरंच पाहू शकता मित्रांनो रस्त्याने हॅलो मित्रांनो आम्ही आता चाललो होतो म्हैसमाळला तर आम्हाला इथे भुट्ट्याचं असं स्टॉल दिसलेलं आहे तर आम्ही आता भुट्टा खात आहोत इथं अरे पोपट परत झाला आपला पाहू शकता हे मुलं भुट्टा बनवतात किती छोटे मुलं आहेत ते पण ते बनवतात भुट्टे कितीला भुट्टा भैया वीस रुपयाला हा भुट्टा आहे वीस रुपयाला भुट्टा आहे इथे खाण्यासाठी राहुल पाहू शकता तुम्ही इकडे आणि मग पाहू शकता किती असं निसर्ग वातावरण आहे बघा डोंगर आहेत बाजू बाजूनी आणि तुम्ही ती पाहू शकता ती गाडी कुठे हां ती गाडी पाहू शकता रोडवरती येते खालून त्याच्यामध्ये पर्यटक आहेत हॅलो मित्रांनो आता आम्ही म्हैसमाळला जाता जाता तिथे कणीस दिसले होते आम्हाला तर कणीस खाली आलो होतो मग त्याला भुट्टा म्हणतात भुट्टा आणि आईस्क्रीम पण खाल्ली तिथे मिल्कशेक भेटला नाही पण बदाम शेक खाल्ला हॅलो मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती व्हिडिओ केला तिसऱ्या करता मी आणतो हे मित्रांनो समोर बघा किती खूप सुंदर असं हिरवं हिरवं डोंगर दिसू लागले
म्हैसमाळकडे जाताना म्हैसमाळला ते सनसेट खूप असं खूप सुंदर दिसतो सनसेटच्या टायमिंगला असं गेल्यावर तिथे पाणी लागतंय ना पाहू शकता माउंटेन व्ह्यू रिसॉर्ट आहे इथे पाहू शकता तुम्ही म्हैसमाळच्या थोडं अलीकडे आणि थोडं समोर ग्रँड मराठा म्हणून एक हॉटेल आहे राईट साईडला बघते कडीच आहे ते तिकडे तुम्ही पाहू शकता खडी क्रॅशर आहे तिथे बनती खडी स्टोन क्रॅशर जे आपण रोड बनवताना बनवतात ना मशिनरी दाखवायची ते बघा बघू शकता तुम्ही त्या साईडला चांगला रस्ता लागलेला आहे आम्हाला हे पाहू शकता तुम्ही इकडे मित्रांनो रस्ता बघू शकता तुम्ही असा इतका सुंदर रस्ता हे बघा आजूबाजूनी डोंगर झाडे आजूबाजूचे झाड ते एकमेकांची भेट घेतात बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत ना ते बघू शकता डोंगर बाजूला डोंगर आहे त्याच्या अवतीभोवती झाड आहेत मित्रांनो आपण तिकडनं आलोत रस्ता बघू शकता तुम्ही खूप भारी आहे रस्ता बघू शकता भारी तर नाही म्हणता येणार पण आहे बरा हे असा रस्ता बघा त्याच्यानंतर हे बघा इकडे असा रस्ता चाललाय इकडे रस्ता चाललाय तिकडे रस्ता चाललाय मित्रांनो हे बघा इकडे दरी त्या जागेवर जायचं आपल्याला तिकडे लोक पुरा राहत आहेत बघा तुम्ही डोंगराचे एकदम अलीकडे कोपऱ्याकडे लोक राहत आहेत हे पाहू शकता लोक येत आहेत तिथून गाडीने येत आहेत हे इथे एक देवाचं मंदिर आहे इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं किती असं दुर्मिळ दृश्य आहे आणि शौर्याला तर तुम्ही पाहिलंच नाही शौर्य एन्जॉय करत होता आपण आपल्या धंदे ते बघा वरती गेला तू टाकू त्यांना पाहू शकता किती वेगळे तिकडे पाहू शकता तुम्ही हे दिसते का ग्रीनरी बघा एकदम तर व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो या वेरूळ आणि म्हैसमाळकडे नक्की भेट द्या आणि भेट द्या आणि आम्ही नक्कीच औरंगाबादकडे जाऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो लवकरात लवकर Thank you. Like, share.